अतुल खड़बन उठला उठला पड़दी पैल गाड़ी ने आंघोल के लिए आंघोल के लिए पैनंदा पैनंदा भाजना गेला गाड़ी भाजी आंघोल के धावपळ सुरू थी सगळ्याची आंघोळ विंघोळ करायची त्या म्हणून स्वयंपाक पण झाला नव्हता अजून सिटीत कसं असतंय लेवगड असतंय सकाळी एवढं उशीर होतो त्यांना पाणी येते त्यांच्या दारात पाणी रोजच्या रोज पाणी तर रोजच्या रोज पाणी येते ना ग हां रोज पाणी तर रोज पाण्यात असल्यामुळं रोजच्या रोज त्यांची स्वच्छता ठेवते ती महानगरपालिकेत लोक काय करतील माहिती आहे का जर त्या आठवड्यानं एकदा चेकिंगला येते ती पाणी स्वच्छ ठेवते ती का त्यामुळे त्यांच्या रोज पाणी तर आपल्याकडे आवड कसं दोन दिवसावर तीन दिवसावर पाणी तर तसंच त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे रोज पाणी तर रोज कारण स्वच्छतेचा प्रश्न आहे ना म्हणून काय केलं अतुलनं अतुलनं पोहे आणलं दुकानात जाऊन बिचाऱ्याला उशिरा उठाय सवय आमच्यामुळं झोप मोठ चालली त्याची चांगलीच म्हणजे पहिल्यांदा पोहे आणा गेला पोहे बनवेपर्यंत आता आम्ही तर रेल्वेनं आलत आहो आम्हाला तर कुठली आंघोळ करायला आणि काय आम्ही पण पहिला आंघोळ करून घेतली पटापटापटा बाथरूम छोटी छोटी असते त्यांच्या सिटीमधली आपल्याकडे कसं गावाकडं मस्तपैकी तासरून पसरून आंघोळ करायची सवय तिथे गेल्यामुळे बाथरूम छोटं त्यातच असं जावं द्या त्याचा विषय नाही काय आम्ही पण आंघोळ करून घेतली आणि योगिता लग्नाच्या आधी योगिता मला काय नाव माहीत नव्हतं तिचं ती तिच्या आईला मदत करत बसली होती त्या दिवशी का नाही तर मला एक सिक्रेट गोष्ट सांगतो त्या दिवशी तिनं गुलाबी ड्रेस घातला होता तर आंघोळीला तर जावंच लागणार का बघतच बसायचं तिच्याकडे सारखंच मग त्या दिवशी तिनं ना गुलाबी ड्रेस घातला होता मला काय ते एवढा विशेष वाटला नाही ते ड्रेस पण असे गुलाबी कलर आवडतोय पण ते ड्रेस काय एवढा खास नव्हता म्हणून का नाही पण तिनं घातल्यामुळे ती चांगला वाटत होता गुलाबी ड्रेस आता वाटणारच भारीन करायची बायको आहे म्हणलं काय वाईट वाटतं बोलून चालतंय काय तिला आणि त्या दिवशी का नाही तिनं केस अशी वरती बांधली होती अशी ड्रेस गुलाबी अशी वरती बांधलेली केस तुला आठवत आहे का तुला कुठलं आठवायला पण मी चांगलं लक्षात ठेवलं ना अशी वरती बांधली होतं नाजूक टिकली एवढी छोटूशी टिकली लावती त्या छोटूशी टिकली अशी छोटूशी टिकली लावल्यामुळं हां अशी वर बांधली होती केस बारकोशी टिकली लावली होती पण कशी का असं ना येड्या का बळे का सारखं असं पण चांगली दिसत होती बिचारी आणि अतुल साहेबानं गडी पोहे बिहे घेऊन आता मस्त अशी सकाळ सकाळ रोमॅन्टिक गाणी होती रापचिंग की त्यानं गाणी लावली होती एकदम भारी अशी गाणी लावली होती त्यानं त्यामुळे माझ्यासारखं लक्ष दे गाण्याकडे तर होतंच एक कान पण एक डोळा ती योगिताकडे सारखा वळायचा रोमॅन्टिक गाणी आणि ती होणारी बायको समोर आहे म्हणजे सारखं माझं लक्ष तिकडे जायचं फिरून 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 काय करणार लग्न करणार आहे ना होत असतं कोणत्या लग्न आहे बघा पोरगी बघायला गेलं ना तर गाणी बिन लावले असली सारखं लक्ष कोणाकडे जातं पोरगीकडे जातं का नाही सांगा मला